लागलो या भाई लय विशेष किंमत असेल आपलं सबस्क्रिप्शन वा हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आत्ता वाजलेत सकाळचे 5:30 वाजता. मी आणि माझ्या गावचा एक मित्र आहे जो की पुण्यात राहतो पण आहे इथलाच आणि त्याचा एक पुण्यातला फ्रेंड आहे. सो आम्ही तिघ जण आता आज वॉकसाठी निघालो आणि त्यामुळे मी आज व्लॉग बनवायला सुरुवात केली सकाळी 5:30. सो आपण जाऊयात. तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतो. मस्त व्ह्यू आहे, खतरनाक माउंटन एका साईडला, एका साईडला बीच. सो अशा मधून वॉक करत करत जायचंय. ऑलमोस्ट 8-8.5 किलोमीटरचा वॉक असणार आहे. सो लेट्स गो. तर मंडळी, ही आपली गँग ट्राईब दिसत तर नाही आता, सकाळ अजून सकाळ झाल्यावर दिसेल. पण आता आम्ही बीचवर ऑलरेडी पोहोचलोय. केळशी बीच तर तुम्हाला काही नवीन नाही, मी माझ्या व्लॉगमध्ये खूप वेळा दाखवलंय. जे नवीन असतील त्यांनी अजून बाकीचे व्लॉग बघा म्हणजे कळेल. आणि आता आम्ही उटंबरच्या दिशेने चालतोय. थोडी थोडी पहाट व्हायला लागली, दिसायला लागलेली आहे. तर मंडळी, आता मित्रांना भेटू शकता, साहिल आणि विवेक. सो आता आम्ही चाललोय. आणि मागच्या वर्षी यात्रेत मी याच टायमाला इकडे आलेलो असताना सांगितलं होतं की इथून केळशीतून उटंबरला चालत जाण्याचा रस्ता आहे, एक वॉकिंग ट्रेक आहे छोटंसं. सो ते मी करणार आहे. पण ही यात्रा उजाडली, ह्याच्या आधी मी फर्स्ट टाईम माझी बहीण आणि तिचे एक फ्रेंड आलेले त्यांच्यासोबत गेलेलो. सो आता रस्ता माहितीच आहे, त्यामुळे आता ह्या दोन मित्रांना मी घेऊन चाललो. सो हा जो रस्ता आहे हा असाच पायवाट्यानी उटंबरला वगैरे जातो. आणि आपण ठरवलं की ह्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे. सो ते पण आपण करणार आहोत. सो सबस्क्राईब करा नक्की व्लॉगला. आणि आज आपण चाललोय उटंबरच्या दिशेने. पूर्ण इकडनं 5 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. आणि येताना आम्ही नॉर्मल रोड, जो की टार रोड आहे तो दुसऱ्या बाजूनी, सो त्या रोडनी परत येणार आहोत. तो जवळजवळ 3 किलोमीटरचा रोड आहे. सो असं 8-8.5 किलोमीटरचा ट्रेक आहे छोटंसं. डाऊनचं स्काय किती मस्तपैकी, आत्ता सूर्यकिरणं बाहेर येत आहेत, सनराईज होत आहे. बट आम्ही थांबत नाही आहे बिकॉज आम्हाला अजून बरंच चालायचं आहे. सो आत्ता तुम्हाला इकडनं ड्रोनचा व्ह्यू द्यायची इच्छा होती पण आपल्याकडे ड्रोन नाही आहे. सो विवेकनी आणि साहिलनी एक आयडिया सुचवली. आमच्याकडे ही काठी एक लांबलचक. सो आता आम्ही दोरी शोधतोय. सो दॅट हा फोन या ट्रायपॉड सगळं डायरेक्ट काठीला बांधणार आणि त्याच्यातून आपण व्ह्यू कॅप्चर करूयात. म्हणजे खूप भारी वाटत. दिसाय नाही आम्हाला कोल्हापुरी, दिसाय नाही. ओ लेव 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 बनाव. हियर वी गो या. आयफोन घेऊन फिरतोय मगापासून, मला माहितीच नाही. मी आम्ही दोन वेळा बोललो मगाशी, बोललो व्हिडिओ कार्ड म्हणून. करतोय ना शूटिंग? करतो करतो. पण काढायचं असेल तर तो लाव. तसं पण चालेल. पण नको आता हा फोन आता येते ट्रायपॉड बांध. ते गोरीला आहे ना, त्याच्यात मस्त खाचे आहेत. गोरी बसायला, गोरी बसायला खाचे आहेत. ते सटकलं ना, खाचे वाचे होते सगळे. खाचे इम्पॉर्टंट आहे दोरी बांधायला. दोरी जात नाही खाचे नसतील तर. बरोबर आहे, घसरते. अरे वेड्या फोन केलंय बघून बघून हसलोय. ते बरे दिवस झाले मला, मस्त माझे दिवस गेले. ब्लॉग बघते दिवस नाही गेले, टाइम गेला. ब्लॉग मध्ये पण गे तू पण लय फेमस होती बघ. सो आमचा देसी ड्रोन तयार आहे आता, म्हणजे ऍटलिस्ट सेल्फी स्टिक वाला जुगाड जुगाड आमचा रेडी आहे. बघूया आपण टेस्टिंग घेऊया त्याची. इंडिया में ड्रोन बिन नाही चलत आहे, सिर्फ जुगाड चलत आहे. इंडिया में जुगाडी चलत आहे, जुगाडीच. अवतार करून मला म्हणणारच आहे, कोळीचे दिसते. कुठला आलं
करवर लेव 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 सरळ ठेव त्याला माहित आहे. अच्छा हा भाई लय विशेष तर पोरांनी एक आयडिया दिले स्टार्टअपची. शार्क टँक मध्ये एक आयडिया घेऊन जायचा विचार चालू आहे. काय आयडिया जरा आमचे विवेक साहेब पिच करतील. हा जो आम्ही आता एक मस्त एक जुगाड बनवलेला आहे ड्रोनचा, ड्रोन लाईट वाया केसी, तर तो तुम्हाला अवेलेबल आहे. फक्त येताना स्वतःची काठी, स्वतःचा गोरिल्ला ट्रायपॉड घेऊन येणे आणि एक काळी दोरी, ती आमच्याकडनं पुरवली जाईल वेळ पडल्यास. हो नक्कीच, आमच्याकडे अबंडन्स आहे इकडे समुद्रावरती, बिंदास येऊ शकता. किंमत असेल आपलं सबस्क्रिप्शन. किंमत असेल आपलं सबस्क्रिप्शन. वा, एका सबस्क्रिप्शन तुम्हाला हा जुगाड मिळून जाईल. पिच करण्यात पोरं ऐकत नाहीत. फुल निस्ता बिझनेस. एवढं होतं का तेव्हापासून? अरे विषय हो. मित्रांनो, आता उटंबर गाव जवळ आलेलं आहे. आपल्याला आपला भगवा ध्वज दिसायलाय कुठल्या तरी बोटी बेटीवरचा किंवा कुठला तरी, आणि खाडीचा व्ह्यू पण दिसायला लागलेला आहे. समोर जी दिसते तुम्हाला ते खाडीचं मुख आहे. मुख म्हणजे बे एरिया वगैरे म्हणतात तसं, खाडीचं मुख आहे. आणि खूपच छान आल्हाददायक वातावरण आहे. जस्ट सनराईज झालेला आहे. भाई कोण म्हणतो कोकणात सिक्लुडेड बीचेस नाही आहेत? चेक दिस आउट. पुरणलो यावा कोकण आपलो तसा. हेच आहे ते कोकण, स्वप्ननगरी. ओ मंडळी, माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा जो आहे, हा आड्याचा पूल आलेला आहे. आता जवळजवळ आम्ही 5-5.5 किलोमीटर चाललो असू आणि आता मस्त सकाळ झाली आहे. उटंबरला पोहोचलो आहे. उटंबर म्हणजे केळशी, माझं जे गाव आहे त्याच्या शेजारचं गाव आहे. खूपच रमणीय आणि छानसा निसर्ग आहे आजूबाजूला. आणि एक राधाकृष्णाचं देऊळ पण आहे, ते पण खूप सुंदर आहे. कधी आला तिकडे तर नक्की त्याला व्हिजिट करा, मजा येईल तुम्हाला. आणि हा स्पेसिफिकली जो स्पॉट आहे आत्ता जो आम्ही तुम्हाला, तुम्ही सिनेमॅटिक शॉट वगैरे पण बघितले असतील त्या स्पॉटला पण तुम्ही व्हिजिट करू शकता. बाकी आजची ट्रीप हो. आत्ता आम्ही मस्त ब्रेक घेतलाय थोडासा, 5 किलोमीटर चालल्यानंतर राधाकृष्णाच्या देवळात थांबून किंवा नमस्कार वगैरे केला देवाला, पाणी वगैरे प्यायलो आणि आता आम्ही जर्नी आमची कंटिन्यू करणार इकडं पण. हाउ इज इट गोइंग गाईज? सो फार सो गुड. येस सर, येस सर. उटंबर ते केळशी या रोडला आता चालतोय आम्ही आणि इथून मधून एक शॉर्टकट आहे, चिंचवली नावाचा एक जागा आहे. चिंचवळ म्हणतो आम्ही, काय चिंचवळ, चिंचवली नाही चिंचवळ. सो तिकडनं आम्ही आता जाणार आहे त्या शॉर्टकटनी, तरी पण एक 3.5 किलोमीटर वगैरे असेल. बट भाई वॉक एक नंबर. आज का व्लॉग मजा आया. तर मित्रांनो, आता एक 15 मिनिटं झाली असतील, 20 मिनिटं झाली असतील, 15 ते 20 मिनिटं घरी पोहोचून मस्तपैकी जरा आम्ही चहा नाश्ता केला आणि थोड्या गप्पा मारत बसलेलो. पण इट वॉज अ वन हेल ऑफ अ ट्रिप. आणि स्टे ट्यून्ड, कारण अजून असा भारी भारी कॉन्टेंट आ रहा है. कारण माझ्या गावातली आता यात्रा जवळ आलेली आहे.
सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. इथेच संपवतोय हा ब्लॉग. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा, आपापल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.